राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचामध्ये शिवसेना मुखपत्र सामनानंतर आता तरुण भारत देखील आलं असून आज तरुण भारतच्या संपादकीय बनण्यास संजय राऊत यांना बेताल म्हटलेलं आहे. याच तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव यांच्या सोबत बातचीत केलेली आहे आमचा प्रतिनिधी उदय तिमांडे यांना. स्वतः संपादक तरुण भारतचे आपल्या सोबत आहेत. सर, सामनामधून या सगळ्या गोष्टींवर रोज टीका होतो, आज तरुण भारत निवडी घेतली आहे, काय नेमकं तुमचं या सगळ्या बाबतीत मत आहे? महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबरला लागले, 10-12 दिवस उलटून गेले आहेत. राज्यात दुष्काळाची प्रचंड परिस्थिती आहे, ओला दुष्काळ निर्माण झालेला आहे, शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे, 54 लाख हेक्टरवरील पीक नष्ट झालेलं आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, आणि दिलासा द्यायचा असेल तर स्थिर सरकार असणं आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, या पक्षाला 105 जागा मिळाल्या आहेत, शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. असं असताना शिवसेना मुख्यमंत्रीपदावर आणि खात्यांवर अडून बसत असेल तर सरकार स्थापन कसं होईल? एकीकडे पक्षप्रमुख म्हणतात की आम्हाला शेती आणि शेतकऱ्यांची चिंता आहे, सरकार वगैरे स्थापन करण्याची कुठलीही घाई नाही आहे. तुम्हाला घाई नव्हती तर निवडणूक लढले कशाला तुम्ही? तुम्हाला घाई नव्हती तर निवडणूक लढायची नव्हती. ज्यांना निवडणूक लढायची आहे त्यांना ती लढू द्यायची होती, सरकार स्थापन करू द्यायचं होतं. जनतेचं तर भलं झालं असतं. इतके दिवस उलटूनही जर तुम्ही सरकार स्थापन करणार नसाल, सरकार स्थापन करण्याची भाजपाची इच्छा आहे, तुम्हाला महत्त्वाची खाती द्यायलाही भारतीय जनता पार्टी तयार आहे, असं असताना सुद्धा जर तुम्ही सरकार स्थापनेच्या मार्गात अडथळे उत्पन्न करणार असाल तर जनता ते सहन करणार नाही. आणि एक वर्तमानपत्राचा एक संपादक म्हणून जी भूमिका मांडणं गरजेचं होतं आजच्या काळात, ती भूमिका मी मांडली आहे. त्यात शिवसेना किंवा सामना यांच्या विरुद्ध मी जाणीवपूर्वक लिहिलं असं समजण्याचं कारण नाही. सर, यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की मी तरुण भारतला ओळखत नाही, कुठला वृत्तपत्र आहे ते? त्यांनी ज्ञान वाढवावं, त्यांनी स्वतःच्याच ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असं मी मानतो. तरुण भारत माहिती नाही असा राज्यात एकही माणूस असेल असं मला वाटत नाही. तरुण भारत सगळेच वाचतात असा माझा दावा नाही, पण तरुण भारत हे नागपूर विदर्भातलं 93 वर्षांचा इतिहास असलेलं पहिलं मराठी वर्तमानपत्र आहे आणि ते सर्वांना माहिती आहे. सर, इथून पुढे राजकीय युद्धासोबतच आता हे वृत्तपत्रांचं युद्ध पुढे पाहायला मिळेल का? इथून पुढे अजून संपादकीय येतील का? नाही, अजिबात नाही. असं कुठलंही युद्ध करण्याची आमची मानसिकता नाही, आणि आजचं जे संपादकीय आहे त्याचा सामनाशी काहीही संबंध नाही. एक स्वतंत्र विचार म्हणून मी माझे विचार मांडले आहेत. जर्नलिस्ट मिथुन आजमनेसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.